गेल्या दोन दिवसांपासून चर्चा आहे ती नव्या संसदेमध्ये ठेवण्यात येणाऱ्या राजदंडाची अर्थात संगोलची गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संसदेत ठेवण्यात येणाऱ्या संगोलचा इतिहास सांगितला संसदेत हा राजदंड आता ठेवला जाणार आहे पण महाराष्ट्रात ब्रिटिश काळापासूनच राजदंड वापरला जातोय या राजदंडाचा आणि तो वापरण्याबाबतचा इतिहासही तितकाच महत्वाचा आहे नेमका हा इतिहास काय आहे तेच समजावून घेऊया पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी राहुल गायकवाड मुंबई दकम्यान तुमचं स्वागत आहे अधिवेशन सुरू असताना राजदंड पळवून नेल्यामुळे झालेला गदारोळ तुम्ही अनेकदा पाहिला असेल अध्यक्ष किंवा सभापती कामकाज सुरू करताना हा राजदंड समोर ठेवला जातो राजदंड हा सभागृहाचा सर्वोच्च सन्मान म्हणून ठेवण्यात येतो थे अध्यक्ष हे विधानसभेचे पिठासीन अधिकारी असतात त्यामुळे त्यांना सभागृहाच्या परंपरांनुसार काही विशेष अधिकार दिलेले असतात विधानसभेप्रमाणे महापालिकांच्या सभागृहांच्या बैठकांच्या वेळीही हा राजदंड ठेवला जातो हे झालं राजदंडाचं महत्व आता हा राजदंड आला कुठून आणि केव्हापासून तो वापरला जातोय हे समजून घेण्यासाठी आम्ही माजी विधिमंडळ सचिव आनंद कळसे यांच्याशी संवाद साधला कळसेंनी यातले अनेक बारकावे आम्हाला समजावून सांगितले कळसे म्हणाले इंडियन काउन्सिल ऍक्ट अठराशे ला स्थापन करण्यात आला होता तो ब्रिटिशांनी तयार केला होता या नुसार मद्रास कोलकाता आणि मुंबई इथे विधान परिषदा स्थापन करण्यात आल्या राजदंड हा ब्रिटिश राजसत्तेचं प्रतीक होतं त्यामुळे या विधान परिषदांमध्ये हा राजदंड ठेवण्याची परंपरा सुरू झाली पुढे विधानसभा आणि विधान परिषदा तयार झाल्या एकोणीस जुलै एकोणीसशे सदोतीसला विधान परिषदेची पहिली बैठक पुण्यात पार पडली होती त्यावेळी ते तेथे राजदंड ठेवण्यात आला होता पुढे ही परंपरा महाराष्ट्राच्या विधिमंडळात देखील सुरू राहिली मुंबई कोलकाता आणि मद्रास या तीन शहरांमध्ये ब्रिटिशांनी विधान परिषदा स्थापन केल्या होत्या तेव्हापासून या शहरांच्या सभागृहांमध्ये हा राजदंड ठेवण्याची परंपरा आहे या तीन शहरांच्या व्यतिरिक्त इतर शहरांमध्ये राजदंड ठेवल्याचं अद्यापही दिसून आलेलं नाहीये महाराष्ट्राच्या विधानसभेत हा राजदंड पळवून नेण्याचा अनेकदा प्रयत्न झाला आहे दोन हजार मविया सरकारच्या काळात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारळ झाला होता यावेळी आमदार संजय कुटे आणि गिरीश महाजन यांनी अध्यक्षांच्या समोरचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला होता दोन हजार अठरामध्ये पंकजा मुंडे यांचा विरोध करण्यासाठी शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी राजदंड उचलला होता त्याचबरोबर दोन हजार दहामध्ये नागपूरमध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये मनसेच्या आमदारांनी देखील राजदंड पळवला होता पूर्वी राजदंड पळवला तर सभागृह बंद पडत होतं परंतु मधुकरराव चौधरी हे अध्यक्ष असताना त्यांनी राजदंड जरी पळवला तरी सभागृहाचं कामकाज बंद पडणार नाही असा निर्णय दिला होता आता अनेकदा राजदंड पळवण्याच्या घटना घडत असल्याने त्याला आता लॉक देखील लावण्यात आलेला आहे हा होता राजदंडाचा इतिहास आणि त्याची परंपरा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद